मित्रांनो, स्वामी विवेकानंद म्हणतात, स्वतःला कमकुवत समजणे, कमजोर समजणे सर्वात मोठे पाप आहे। म्हणजे काय? जी व्यक्ती स्वतःला दुबळा समजते, जी व्यक्ती स्वतःबद्दल सतत नकारात्मक विचार करते, ती व्यक्ती आयुष्यात कधी सुखी होऊ शकत नाही। त्यामुळे सर्वात पहिला आपल्याला ह्या सवयीला नाही म्हणता आले पाहिजे। कारण तुम्ही आहात तर तुमचा परिवार आहे, तुमचे मित्र आहे, तुमचे बाकीचे जग आहे। सुरुवात तुमच्यापासून होते आणि तीच नकारात्मकतेने होत असेल तर तुम्ही कसे सुखी होणार? त्यामुळे इथून पुढे स्वतःला कमजोर समजणे बंद करा, स्वतःबद्दल नेगेटिव्ह बोलणे बंद करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे 5 गोष्टींना नाही म्हणायला शिकणार आहोत जे आपल्याला बाधक आहे। चला तर मग सुरू करूयात। पहिली आहे सतत तक्रार करायची सवय। मला मित्र चांगले मिळाले नाही, देवाने मला सुंदरच बनवले नाही, माझ्या आयुष्यातच सतत समस्या अडचणी येत राहतात, मला बायकोच चांगली मिळाली नाही, मला नवरा चांगला मिळाला नाही। काही लोक तर हे पण म्हणायला कचरत नाही, देवाने आम्हाला आई वडील चांगले दिले नाही। ही लोक आपले पूर्ण आयुष्य सतत तक्रार करण्यात वाया घालवतात। तुम्हाला सुद्धा ही सवय असेल तर ह्या सवयीला आजपासूनच नाही म्हणा। अशा गोष्टींची तक्रार करायची बंद करा ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाही। जे जे चांगले देवाने दिले आहे त्याच्याबद्दल आभार मानायला शिका। ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही पण तुमच्या नियंत्रणात आहे त्या बदलायचा प्रयत्न करा। ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्याला स्वीकार करा किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला। दुसरे आहे छोट्या छोट्या गोष्टी सिरियसली घेणे। माझे असे पाहण्यात आले आहे अनेक लोक छोट्या छोट्या गोष्टींना खूप सिरियसली घेतात, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात आणि दुःखी होतात। तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर ह्या सवयीला नाही म्हणा। छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावू नका। जेव्हा माणसाच्या आयुष्यात काही मोठी ध्येय नसतात, उद्दिष्टे नसतात, तेव्हा तो अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतो। त्यामुळे आयुष्यात मोठी ध्येय ठेवा, स्वतःला एवढे व्यस्त करून घ्या की अशा छोट्या गोष्टींकडे तुमचे लक्षच गेले नाही पाहिजे। आयुष्यात एवढे सिरियस होऊ नका, कारण ह्या जगात सर्व काही टेम्पररी आहे, तात्पुरते आहे। तिसरे आहे टाइमपास। मित्रांनो, वॉरन बफेट जे जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे, ते म्हणतात, माझ्याकडे एवढा पैसा आहे, मी पाहिजे ते विकत घेऊ शकतो, फक्त एकच गोष्ट विकत घेऊ शकत नाही, ती म्हणजे वेळ। वॉरन बफेट यांचे वय 91 आहे। यावरून तुम्हाला वेळेचे महत्त्व समजले असेल। टीव्ही बघत बसणे, तासनतास सोशल मीडियावर असणे, अशा प्रकारे आजची तरुणाई वेळ वाया घालवत आहे, ज्यामुळे आपले आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊ शकते हे त्यांना कळतच नाही। तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल, तर या टाइमपास करण्याच्या सवयीला नाही म्हणावे लागेल। ज्या प्रकारे मित्रांनो धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही, त्याचप्रमाणे ह्या आयुष्यातून गेलेली वेळ परत येत नाही। चौथे आहे विषारी आणि दृष्ट लोकांना भेटायचे टाळा। मित्रांनो, तुम्हाला विषारी दृष्ट लोकांना भेटणे बंद करावे लागेल। दृष्ट लोक म्हणजे एकमेकांमध्ये आग लावणारी चुगलीखोर लोक, आपल्या प्रगतीवर जळणारे, आपल्या समोर सतत रडगाणे गाणारे, जे तुमच्या तोंडावर तर गोड गोड बोलतात पण तुमच्या मागे तुमची निंदा करणारे, अशी विषारी लोक तुम्हाला कधीच आनंदी राहू देणार नाही। तुम्ही काहीतरी चांगले करायला जाल किंवा काहीतरी नवीन करायचा प्रयत्न कराल तेव्हा हीच लोक तुमचे खच्चीकरण करतात, तुमचे मनोबल कमी करतात। त्यामुळे आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर अशा लोकांच्या सहवासाला नाही म्हणायला शिका। आणि पाचवे आहे त्या गोष्टी विकत घेणे ज्याची तुम्हाला गरज नाहीये। वॉरन बफेट म्हणतात, तुम्ही त्या गोष्टी विकत घ्याल ज्याची तुम्हाला गरज नाहीये, मग लवकरच तुम्हाला त्या गोष्टी विकाव्या लागतील ज्याची तुम्हाला गरज आहे। त्यामुळे मित्रांनो त्या गोष्टी किंवा वस्तू विकत घ्यायचे बंद करा ज्याची तुम्हाला गरज नाहीये। अनेक वेळा आपण भावनिक होऊन
खरेदी करतो किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून वस्तू विकत घेतो। अरे त्याच्याकडे हा फोन आहे काय, मी त्याच्यापेक्षा भारी फोन घेणार। त्याच्याकडे ही कार आहे का, मग मी त्याच्यापेक्षा भारी कार घेणार। अशा फालतू एकमेकांबरोबर स्पर्धा करून आपण आपले नुकसान करून घेतो। आणि जेव्हा खरी आपल्याला गरज असते, आपल्यावर काही संकटे येतात, तेव्हा आपल्याकडे पैसे नसतात, मग आपल्याला ह्याच्या त्याच्याकडे हात पसरावे लागतात। त्यामुळे आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर अशा फालतू खर्चाला नाही म्हणायला शिका। मित्रांनो, ह्या होत्या त्या 5 गोष्टी ज्याला तुम्हाला नाही म्हणता आले पाहिजे। ह्यापैकी तुम्ही कोणत्या गोष्टींना नाही म्हणणार मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करून माझे मनोबल वाढवा। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।